जो मुलगा आहे या पाठामध्ये एक मुलगा घेतलेला आहे छोटा, तो मुलगा दीपक हा खूप चौकस आहे, त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटतं. मग आता बघा, तुमच्या घरात सुद्धा काही खेळणी आणली जातात, तर ती खेळणी तुम्ही अगदी रंगून खेळत असतात, पण किती वेळ? एक तास, दोन तास, एक दिवस, आठ दिवस. मग नंतर तुम्हाला त्या खेळण्याचा वैताग येतो. पण दीपक हा असा मुलगा होता की तो खेळणे खेळून वैतागत नव्हता, तर तो त्या खेळण्यांशी खेळता खेळता तो एक दोन दिवस ती खेळणी छानपैकी खेळायचा, परंतु ती खेळणी खेळल्यानंतर त्याला उत्सुकता असायची, त्याला कुतूहल असायचं की या खेळण्याच्या मध्ये काय आहे, या खेळण्याच्या मधला भाग काय आहे आणि तो कशा प्रकारे बनवला गेलेला आहे. म्हणून तो ती खेळणी मोडून टाकायचा. मोडल्यानंतर तो त्याच्या आत काय आहे हे अगदी उत्सुकतेने निहाळायचा. म्हणजे त्याची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचायची की हे खेळणं कसं बनवलं गेलेलं आहे, या खेळण्याला आपण काय करू शकतो, याच्यामध्ये काय केल्यानंतर सजीवपणा येऊ शकतो, हे त्याची उत्सुकता असायची. आता ही उत्सुकता इतकी दाणी होत चालली होती की त्याचं खेळण्याविषयीचं प्रेम यापेक्षा त्या खेळण्यांच्या आतील का भागाचं निरीक्षण करणे हे त्याला जास्त महत्त्वाचं वाटायचं. तरी त्याचे वडील त्याला नेहमी म्हणायचे की बघ दीपक, तू हे अशी खेळण्यांची मोडतोड करतोस तर हे खेळणे एखाद्या वेळेस तुझ्याकडे तुला रागावतील. मग रागावतील म्हणजे ते त्यांना सांगायचे की बघ, तुझ्याकडे ते खेळणं कसं रागात बघत आहे. दीपकला मोठी गंमत वाटायची की खेळणं सुद्धा रागावू शकतं, म्हणून तो त्याला ती गोष्ट तो हसण्यावारी न्यायचा. परंतु खेळणे सुद्धा रागावू शकतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कारण आपण खेळण्यांची मोडतोड करतो, ते खेळण्यांना वाईट वाटतं असं आपण समजून चाललं पाहिजे. आता दीपकला सुद्धा ते समजत नव्हतं की खेळणे सुद्धा रागावू शकतात. दीपकचे वडील त्याला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करायचे, पण दीपकला असं वाटायचं की नाही, मी तर खेळण्यांमध्ये काय आहे ते लक्षात घेईल आणि त्यांना सजीवपणा हा लक्षात आणून देईल. दीपकच्या वडिलांच्या कचेरीमध्ये आणि त्याला माहिती होतं की आपल्या वडिलांना यंत्रांबद्दल खूप प्रेम आहे, म्हणून ते आपल्याला असं म्हणत असतात. मग त्याच्या वडिलांच्या प्रेमाची उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे त्याच्या वडिलांच्या कचेरीमध्ये म्हणजे त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये बरेचसे कारकुनापासून तर ऑफिसरपर्यंत सुद्धा ही जी होती ती यंत्रमानव होती. आता यंत्रमानव का बसवलेली होती, तर काम हे सुकर व्हावं, अगदी सुलभ व्हावं, पटकन व्हावं, म्हणून दीपकच्या वडिलांनी यंत्रमानवांना त्या ठिकाणी कामाला ठेवलेलं होतं. दीपक सुद्धा एक दिवस असाच दीपक यंत्राशी खेळत होता, यंत्राची मोडतोड करत होता. आता ही मोडतोड करत असताना त्याला अचानक आठवण आली की अरे, आपला तर गृहपाठ राहिलेला आहे, म्हणून त्याला लक्षात आलं की आपण गृहपाठ करायला पाहिजे. पण तो मोडतोड करण्यात इतका गुंगला होता की त्याने त्याच्या जवळ असलेला जो यंत्रमानव होता त्याला सांगितलं की यंत्रमित्रा, माझा गृहपाठ करून टाक. परंतु त्याला त्याचं लक्ष मोडतोड करण्यामध्ये होतं. त्याला अचानक आवाज आला की मी करणार नाही तुझा गृहपाठ, मी करणार नाही, असं रागात त्याला रागातने बोललेल्याचा आवाज आला. मग त्याला आश्चर्य वाटलं की अरे, इथं तर कोणीच नाही, मग बोलतं कोण आहे. म्हणून त्याने वरती बघितलं तर त्याचा यंत्रमित्र जो होता तो अगदी रागाने लाल झालेला होता आणि तो त्याला बोलत होता की मी तुझा अभ्यास करणार नाही.